महाराष्ट्रातील कोकणाला एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्यातीलच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका हे एक आहे. आज आपण ह्या तालुक्यातील 1500 निवडक पर्यटन स्थळ आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत, जिथे भेट द्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. तर जाणून घेऊया ते कोणती स्थळ आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील अशा प्रकारचे कॉन्टेंट पाहायला आवडतं, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. पहिल्या नंबरचं जे पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे जगबुडी नदी. कोकणातील निसर्ग सौंदर्यात येथील नद्यांचं अनमोल योगदान आहे. ही नदी इतर नदीप्रमाणेच सह्याद्रीच्या कडेकपारीत उगम पावते आणि त्या पश्चिमेकडे जाऊन सागराला मिळते. कोकणातील साऱ्याच नद्या पश्चिम वाहिनी आहेत, ज्यामुळे येथील निसर्ग सौंदर्यात भर पडते. या जगबुडीच्या नदीपात्रात गेली कित्येक वर्ष 100 अधिक मगरी वास्तव्य असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे असणारे भोसदे ब्रिज, खारी ब्रिज वरून ह्या नदीचा विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. येथे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस भेट देणं म्हणजे एक पर्वणीच आहे. भविष्यात येथे बोटिंग व क्रोकोडाईल पार्क उभारण्यासाठी राज्य शासनाने 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. भोसदे घाट. भोसदे घाटात खेड तालुक्याला लाभलेला सुंदर घाट आहे. येथून खेड तालुक्याचा आणि जगबुडीचा विहंगम दृश्य पाहायला मिळतो. संध्याकाळच्या वेळेस अनेक पर्यटक येथे भेट देतात. या घाटाचे दृश्य जितके रमणीय आहे तितकाच हा घाट वाहण्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. शिवतर रणस्तंभ. मित्रांनो, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा खेड शिवतर येथे सैनिकांचे गाव आहे, जिथे पहिल्या महायुद्धात 1914 व 1919 या काळात जर्मनी विरुद्ध लढाई लढताना या गावातील 234 शूर जवानांनी ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढताना मोलाची कामगिरी बजावली होती आणि त्यात 18 सैनिक शहीद झाले होते. त्यांची आठवण म्हणून खेड नगर परिषदेने येथे स्तंभ उभारला आहे. कालकाई मंदिर. कोकण श्रद्धाळू लोकांचा प्रांत मानला जातो. याचे प्रतिउत्तर देणारे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री कालकाई देवीचे मंदिर. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करत नाही. अशा या महामार्गावरील खेड तालुक्यातील भरण येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री कालकाई देवीचे मंदिर हे जागृत मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक भाविक देश परदेशातून भेट देतात. रघुवीर घाट. खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे. रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणाऱ्या या खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट आहे. रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे. तालुक्यातील आणि बाहेरील अनेक पर्यटक दरवर्षी याच महिन्यात हजेरी लावतात. एका बाजूला खोपी गाव आणि दुसऱ्या बाजूला खोपीचे धरण आणि वरच्या बाजूला निसर्गरम्य रघुवीर घाट. येथे होणारे धबधबे, थंड वातावरण ही वैशिष्ट्य पर्यटकांना भुरळ घातले. मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे. श्री कोटेश्वरी मानाई देवी मंदिर, जामगे. कोटेश्वरी मानाई देवी मंदिर हे खेड तालुक्यातील 5 एकरमध्ये पसरले भव्य मंदिर आहे आणि खेड शहरापासून 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंदिराकडे जाताना येथील वातावरण प्रसन्न करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कलाकृतीच्या माध्यमातून येथे दाखवला आहे. 13 मे 2002 रोजी श्री गगनगिरी महाराज व रामदास कदम यांच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले आहे. आत्माराम जाधव हे आणि त्यांच्या 6 पिढ्या यांनी मंदिराची पूजा करत आहेत. ह्या मंदिराचे विशेष म्हणजे इच्छा पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी ही देवी पालगडगडाच्या पायथ्याशी असलेली भवानी देवी आहे. दसरा आणि होळीच्या दरम्यान येथे मोठे सण साजरे केले जाते. खेड येथील बुद्ध लेणी. खेड बुद्ध लेणी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसले एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे. या लेणींना प्राचीन भारताच्या इतिहासाची साक्ष देते आणि बुद्ध धर्माच्या महत्वाच्या केंद्रापैकी एक म्हणून ओळखले जाते. येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आणि इतिहासप्रेमिकांना आकर्षित करते. खेड बुद्ध लेणींना इसवी सन 2 पूर्व बांधले गेले असे मानले जाते. या लेणीमध्ये विविध बुद्ध मूर्ती, स्तूप आणि शिल्पकाम पाहायला मिळते. सध्या लेण्यास दुर्लक्षित असल्याचे समजते. रसाळगड. सह्याद्रीच्या पायथ्याच्या एका डोंगरावर सुमारे 5 एकरमध्ये पसरलेला हा रसाळगड डोंगरी किल्ला आहे. रसाळगड परिसरातले निसर्ग सौंदर्य अत्यंत दर्शनीय आहे. विशेषतः तर दरवाजामधला मिशीवाला मारुती हे येथील विशेष आकर्षण आहे. या किल्ल्यावर 19 तोफा असून त्यातील ब्रिटिशकालीन 2 तोफा पाहण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात डागडोजी झाल्याचे ऐकायला मिळते. रसाळगडच्या लाईनमध्ये अजून 2 किल्ले आहेत, एक सुमारगड आणि दुसरे म्हणजे महिपतगड.
हे गड सध्या भग्न अवस्थेत आहे. येथे जाण्याची वाट मात्र खडतर आहे. हे किल्ले ट्रेकरसाठी खूपच प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे अभ्यासक आणि इतिहासक प्रेमी येथे आवर्जून भेट देतात. गरम पाण्याचे कुंड. खेड तालुक्यातील गरम पाण्याचे कुंड हे निसर्गनिर्मित पर्यटन स्थळ आहे. हे कुंड पर्यटकांना त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी तसेच त्यातील नैसर्गिक सौंदर्यासाठी आकर्षित करते. या कुंडाचे पाणी निसर्गरित्या गरम असून अनेक आजारांवर उपचारासाठी उपयुक्त मानले जाते. खेडपासून हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पालगड किल्ला. पालगड किल्ला खेड तालुक्यातील हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. शिवकालात हा किल्ला स्वराज्यात सामील झाला होता अशी माहिती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची पुनर्बांधणी केली तेव्हा पालगड किल्ल्याचा उपयोग सुवर्णदुर्गाच्या बांधकामासाठी केला गेला असे अभ्यासक सांगतात. पालगड किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारुगोळा साठवण्यासाठी केला जात असे. या किल्ल्यावर लढाया झाल्या असं काही पुरावा नाही. किल्ल्यावर 5 तोफा असून पालगड किल्ल्यावर 4 माची आहेत. जांभूळ माची, पवार माची, राणेमाची आणि किल्लेमाची. पालगड किल्ल्याचे स्थान अतिशय रमणीय आहे. येथून परिसरातील निसर्गाचे सौंदर्य नजरेस पडते. श्री सोलाई देवी मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासूनचे हे मंदिर असून हे देवीचे मंदिर आहे. मंदिरात झोलाई देवी अनेक वर्षापूर्वीचे मूर्ती पाहायला मिळते. ही देवी नवसाला पावते अशी भावना जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांसाठी बनली आहे. येथे नवरात्र उत्सव पुणे, मुंबई, ठाणे तसेच घाटमाथ्यावरील अनेक भाविकांनी पावले या मंदिराकडे वळतात. तुळशी खुर्द गाव. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला पर्याय मार्ग असलेले तुळशी खुर्द गाव येथे अनेक पर्यटन स्थळ आहेत जेथे आपल्याला भेट द्यायला नक्कीच आवडेल. तुळशी मार्गे जातानाच आपल्याला नातूनगर हे धरण लागतं. येथील डोंगरमाता आणि धुक्याचं वातावरण खरंच मनाला एक प्रकारची शांती देऊन जाते. येथून जवळच देवधोंडी ही देवाची दगड असलेली प्रतिमा आहे जिथे प्रत्येक महाशिवरात्रीला जत्रा असते. येथूनच 1 किलोमीटरच्या अंतरावर तुळशीचा धबधबा आहे जिथे ह्या मार्गाने जाणारे अनेक प्रवासी तसेच येथील स्थानिक ह्या धबधब्याला भेट देतात. येथे असणारं कोटेश्वरी सोमजाई मंदिर हे येथील ग्रामस्थांचे कुलदैवत आहे. त्यामुळे तुळशी खुर्द हे गाव एक निसर्गाला निसर्गाने नटलेले गाव आहे जिथे पावसात आपल्याला नक्कीच जायला आवडेल. शिरगाव खोपी धरण. शिरगाव खोपी धरण हे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटनस्थळ आहे. हे धरण खेड तालुक्यातील शिरगाव खोपी गावात असून परिसरातील जलसंधारण आणि शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसते. शिरगाव खोपी धरण परिसरातील हिरवीगार जागा पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत येथे वेळ घालवणे आणि निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवणे एक विशेष अनुभव आपल्याला देऊन जातो. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस येथील दृश्य पाहण्यासारखे आहे. गुणादे येथील स्वयंभू शिवमंदिर. गुणादे गावातील शिवमंदिराचे बांधकाम प्राचीन काळात झाल्याचे सांगितले जाते आणि याचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे असं म्हटलं जातं. या मंदिराचा उल्लेख विविध ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि पुराणांमध्ये आढळतो. येथील शिवलिंग अत्यंत पूजनीय मानले जाते. गुणदेव शिवमंदिराची वास्तुशैली अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे ज्याभोवती नक्षीकाम खांब आहे, शिल्पकाम केले आहे. मंदिराच्या परिसरात मोठं सभा मंडप आणि नंदीची मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ मठ. स्वामी समर्थ मठ हे कशेडी घाटातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे जे अनेक भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करते. स्वामी समर्थ मठ कशेडी घाट आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख ठिकाण आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास केल्यास ह्या ठिकाणी सहज पोहोचता येते. या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आहे जिथे भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. येथे नियमितपणे पूजा, आरती आणि भजन कीर्तन आयोजित केले जाते. तर मित्रांनो, ही होती आपल्या खेड तालुक्यातील 15 निवडक पर्यटनस्थळे जिथे भेट द्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. तुमचे यातील आवडते पर्यटनस्थळ कोणते आहे आणि यातील कोणत्या पर्यटनस्थळांना आपल्याला भेट द्यायला आवडेल कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.